देशाच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी ग्रामीण आणि डोंगराळ भागातील तरुण तरुणी मोठ्या मेहनतीतून परिश्रम करत आहेत. आपण सैन्यात भरती व्हावं आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी चाललेला हा विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. मात्र आता शासनाच्या कायद्याच्या चौकटीत अडकल्याचा आरोप करत आज हुतात्मा राजगुरूंच्या जन्मभूमीत सैन्य आणि पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढलाय. राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अचानक बदल करत भरती संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून पूर्वी शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर एकूण उपलब्ध जागेपैकी 1.15 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र ठरवण्यात येत होते. त्यानंतर 100 मार्काची लेखी परीक्षा घेऊन शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा यांचे गुण एकत्रित करून अंतिम यादी तयार करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने पोलीस शिपाई सेवा परीक्षा 2019 पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा त्यानंतर 1.5 ह्याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये प्राप्त ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवार ह्याबाबत ह्या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केले असून हा निकष परीक्षेच्या अगदी तोंडावर घेतल्याने वर्षानुवर्षे तयारी करत असणाऱ्या तरुण तरुणीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मैदानी चाचणी ही 100 गुणांची व्हायची, लेखी चाचणी ही 100 गुणांची व्हायची आणि एकत्रितपणे 200 गुणांचं मेरिट लागायचं. त्याच पद्धतीने आता जो 2019 जी आर आला आहे त्या जी आरमध्ये शासनाने पूर्णपणे बदल केला आहे. जी मैदानी चाचणी 100 गुणांची होती ती 50 गुणांची केली, जी लेखी चाचणी 100 गुणांची होती ती 100 गुणांचीच ठेवली. पण बदल असा झाला आहे, जी पूर्वी शारीरिक चाचणी व्हायची ती अगोदर लेखी घेतली आणि जी अगोदर लेखी व्हायची, जी अगोदर मैदानी व्हायची ती नंतर घेतली. आणि बदल असा झाला आहे, पूर्वी 1:15 हे प्रमाण घेतलं जायचं, आताचं प्रमाण 1:5 घेतलं आहे. मग त्यामुळे मुलांची मानसिकता ढासळली गेली. याचं कारण असं आहे की जे MPSC ची स्पर्धा करणारे विद्यार्थी आहेत त्यांना 50 गुणांची चाचणी झाल्यामुळे फार सोपं झालं आहे क्वालिफाय होणं. आणि त्यामुळं आमचा ग्रामीण भागातला पोलीस भरतीतील विद्यार्थी हा गोंधळला गेला आहे. त्यामुळं माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे की साहेब, तुम्ही 2019 जो GR आणला आहे तो कृपया तुम्ही रद्द करा आणि तुम्ही भरती जी 2011 घेत होते त्याप्रमाणेच तुम्ही भरती घ्या, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. राज्य सरकारने नव्याने तयार केलेल्या नियमावलीत बदल केल्याने गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण आणि डोंगराळ भागात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या मेहनतीने सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत असताना सरकारच्या नवीन नियमावलीचा ह्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होणार असल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. प्रॅक्टिस कमी होते मुलांची, त्यामुळे मुलांचं ग्राउंडवरील प्रमाण कमी झालेलं आहे. MPSC ची मुले ग्राउंडवर उतरली आहेत आणि जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात ते मुलं आता घरी बसून सेल्फ स्टडी करायला लागले आहेत. ते चुकीचं आहे, कारण की ग्राउंडही मुलांना द्यायचं आहे आणि रिटर्न देखील मुलांना द्यायची आहे. पण ग्राउंड हे त्यांचं झालं पाहिजे, त्यासाठी मुलांनी ग्राउंड पुन्हा तयार केलं पाहिजे. आणि जोपर्यंत मुलं ग्राउंडसाठी उतरणार नाही जोपर्यंत हा GR बदलत नाही, कारण की मुलांमध्ये निगेटिव्ह थिंकिंग निर्माण झालेले आहेत. मैदानी चाचणी घेण्याचं ठरलं होतं, ती 100 मार्कांची होती आणि अचानक काल परवा GR येतो आणि आम्हाला सांगितलं जातं तुमची लेखी परीक्षा आधी होईल 100 मार्कांची. आणि जे आमचं क्षेत्र आहे त्याचं मार्कांचं क्रम फक्त 50 आणून ठेवला जातो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेऊन भरती संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.